तुम्हाला सांगतो, हे सगळी जी काही आपली ताकद आहे ना, ही धर्मासाठी आपण वा एकत्र येऊ, एकत्र सांगायची गरज नाहीये का बाबा एकत्र या, कोणी आपल्या आता भगिनीने वाकड्या नजरेने पाहिलं तर तुम्ही सगळेजण न सांगता एकत्र या, जे करायचं ते करा। देवेंद्र फडणवीस तिथे बसले, तुम्हाला काही होणार नाही हे शब्द मी तुम्हाला या निमित्ताने देतो। काय होणार, गवळी समाजाच्या आमच्या या अध्यक्षांना विश्वास देतो, त्या मुलीला परत आणू, पण परत तिच्या भविष्याची चिंता पण आमची आहे। आता तुम्ही काळजी करायची ना, तुम्ही काळजी करायची ना। परत इथे दुसरे पण दोन तीन कुटुंबियांच्या जमलेल्या आहेत, जाऊ आता पोलिसांकडे। आता पोलिसांकडे काय काय बोलायचं, आता इथे बोलणार नाही तिथे बोलू, तुम्हाला माहिती आहे आमची बोलण्याची पद्धत चांगली असती तर मला इथे बोलवलं नसतं। आता उल्हासनगरला दोन तीन दिवसा अगोदर गेलेलो, तिथे मुली दोन मुली गायब होत्या, 15-15, 20-20 दिवस भेटत नव्हत्या। पोलिसांबरोबर फक्त एक तास बसलो, 24 तासामध्ये दोन्ही मुली घरी आल्या। याचा अर्थ असा आहे, पोलिसांना सगळं माहिती असतं, पोलिसांना सगळे लोकेशन माहिती असतात, पोलिसांनी कोण कुठे कसा जात ह्याचे सगळे ट्रॅक रेकॉर्ड त्या काही निवडक अधिकाऱ्यांकडे असतात। फक्त ह्यांचे हप्ते जोपर्यंत बंद होत नाही, हे मटका जुगार जे शहरामध्ये चालतात, हे मटका जुगार जे शहरामध्ये चालतात, त्याचे हप्ते जेव्हा पोलिसांकडे जातात, त्याच्यामुळे ह्यांचे आणि त्यांचे नातं तयार होतं, आणि म्हणून त्या त्यावेळी ते पोलीस अधिकारी त्यांना मदत करायला बघतात। ही सगळी माहिती आमच्याकडे आहे, सगळी माहिती आमच्याकडे आहे, कोणालाही सोडणार नाही, तुम्ही चिंता करू नका। काही करे सगळ्याच गोष्टी काय सगळे समोर सांगायच्या नसतात, सगळेच कार्यक्रम काय समोर बोलून करायचे नसतात, पण कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला निश्चित पद्धतीने कळेल की नितेश राणे भाषणामध्ये काय बोललेला। म्हणून आपल्याला एवढंच सांगेल, जे काय करायचं आहे ते पुढे, आता मी आहे, पावसकर जी आहेत, आणि आम्ही सगळे हिंदुत्ववादी संघटनेचे जे आमचे कार्यकर्ते आहेत एकत्र म्हणून एक दुसऱ्याच्या संपर्कात आहोत। जे पोलिसांशी बोलायचं आहे, ज्या पद्धतीने बोलायचं आहे, त्यांच्याशी ज्या माहिती घ्यायची, सगळ्या गोष्टी चालू आहे। कोण त्याला कोणा सोडणार नाही। आमच्या मुली जोपर्यंत सुखरूप घरी येत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही, एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने मी देतोय। फक्त ही एकजूट महत्वाची, परत परत सांगतात एकजूट महत्वाची, किती घोषणा द्या हो, इथे किती त्यांच्या विरोधात बोला, पण त्यांची सारखी एकजूट आपली नाहीये। ते मान्य करा सगळेजण, मान्य करा, मग हे जोपर्यंत आपण सुधरत नाही, ह्याच्यामध्ये जोपर्यंत बदल आणत नाही, त्यांना एक वाटलं पाहिजे, ह्या एकाला मारलं ना तर 100 हिंदू अंगावर येतात, ही हे वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तयार करायचं। कशाला पाहिजे तुम्हाला तिथे लिहिलेलं, आम्हाला इथे योगी पॅटर्न पाहिजे, अहो इथे फडणवीस पॅटर्न चालू आहे ना महाराष्ट्रामध्ये, कशाला चिंता करता तुम्ही, आहोत ना आम्ही सगळेजण। योगी बनून घेतील उत्तर प्रदेशला, आम्ही महाराष्ट्र सांभाळण्यासाठी सक्षम आहोत, काही चिंता करू नका, आमची पद्धत एकच आहे, फक्त कपडे वेगळे, तेवढंच कपडे वेगळे, काय वेगळं नाही, म्हणून त्याची तुम्ही चिंता करू नका। म्हणून आम्ही आलो आहे, हे हातात माईक घेतलंय, नेतागिरी करण्यासाठी नाही, भाषणगिरी करण्यासाठी नाही, पण तुम्हाला जागृत करण्यासाठी हातात माईक घेतलेला आहे, जागृत करण्यासाठी। तुम्ही या चार गोष्टी ऐकल्यानंतर काहीतरी जेव्हा उद्या घडेल, हिंदू एकत्र येतील तेव्हा वाटेल, त्या घसा तोडून बोलल्यानंतर काहीतरी डोक्यामध्ये गेलं, काहीतरी डोक्यामध्ये, तर त्या गोष्टीला पण आपल्याला परत जाताना, कारण आता पोलीस माझ्यावर चाप पिण्याची वाट पाहतात, त्यांची चा थंड व्हायला मी देणार नाही, म्हणून जास्त वेळ आपल्याला नाही घेता। तुम्ही मोठ्या संख्येने ते जमलात, समाधानी आहेत, आनंद आहे, संख्या वाढतच गेली पाहिजे, हिंदू कमी होता कामा नाही। आपल्याला शास्त्र आणि शस्त्र कधी वापरायचं हे आपल्याला शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, आणि कोण धर्माच्या विरुद्ध अगर आडवं आलं तर शस्त्र कसं वापरायचं हे पण हिंदू धर्मामध्ये लिहिलेलं आहे, एक लक्षात घ्या। म्हणून कोणीही आपल्याला वाकड्या नजरेने या पुढे बघता कामा नाही, ह्याची काळजी आपण स्वतःनी घेतली पाहिजे, स्वतःनी तुम्ही सुरुवात करा, मग तुमच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळे उभे राहण्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहोत, एक तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा। एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्री महाराष्ट्र।